कुठे राहता तुम्ही? यावेला मोठी बातमी येते. पटसंख्या कमी असल्याचं कारण देत राज्यातील तब्बल 1300 जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळा बंद होणार आहेत. मला एक सांगा, हे गावात शाळा आहे ना एक? तर आम्ही ऍक्च्युली शाळेचा सर्वे करायला आलोय. नाही, शाळेचं म्हणजे आम्हाला पालकांना भेटायचं, फक्त पालकांना आणि गावातल्या लोकांना. तर काय तिथे शाळेत पटसंख्या काहीतरी 2000 कमी आहे वाटत ना? किती आहे? 2000 आहे. 2 आहेत. हा, बरं. शाळातले शाळांमधले विद्यार्थी आणि शिक्षकांना जवळच्या शाळांमध्ये सामावून घेऊन उर्वरित शाळा सुरू ठेवणार असल्यानं ग्रामीण आणि डोंगराळ भागातल्या विद्यार्थ्यांवर मात्र संकट ओढवलंय. बंद केली, फ्रीज तिकडे जायला लावलं तू वाडीला, मग लांब होईल का? नाही, मग आता काय करायचं? शाळा चालू ठेवायची, बंद करायची? चालू ठेवायला की. अनेक ठिकाणी दुर्गम भागातल्या या शाळा आधार आहेत त्या मुलांसाठी, की ज्यांना बाहेर ठिकाणी इतर ठिकाणी कुठेही जाता येत नाही. त्यामुळे थोडीशी चिंतेत टाकणारी बाब आहे आपल्या सगळ्यांसाठी. दररोज असं जाते इकडनं? हो. वाघडे आहेत तुमच्याकडे? अंधार रे पडत का? अंधार पडलो, अंधाराची भीती नाही वाटत जायला. आर्थिक दुर्बल घटकांमधील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याकरता झगडावं लागणार आहे. पुणे जिल्ह्यातल्या 76 शाळा या बंद होतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे यात कोकण विभागातल्या जास्त शाळांचा समावेश आहे. जवळपास पहिल्या टप्प्यात कोकण परिसरातल्या 500 शाळा बंद होणार आहेत. दुर्गम भागातल्या बंद केल्या, आदिवासी बंद केल्या अशी ओरड ठोकली जाते ती केवळ ठराविक शिक्षकांना त्यांच्या गावात नोकरी करून बाकी काही व्यवसाय करता यावा यासाठी हे आहे. विद्यार्थ्यांचं हित नाही. आमच्या इथे जे शिक्षक आहेत ना, त्या 13 वर्षे झाले इथे. त्यांनी इतकं मुलांना व्यवस्थित शिकवलं, त्यांची प्रगती केली. असे शिक्षक शोधून सुद्धा परत भेटणार नाही आमच्या वस्तीसाठी. तेव्हा शिक्षकांना काही कुठे नोकरी भेटू शकते, पण अशी शाळा परत उत्पन्न होणार नाही. आणि आमची लहान लेकरं सगळी बिगर शिकल्याची राहून जाणार आहे. आमच्या जंगलामध्ये बिबटे पण आहेत. उद्या शाळेत जाताना या मुलाला चालत जाताना एखादा बिबट्यानं पकडलं तर शिक्षक व आम्ही पालक व गव्हर्नमेंट सरकार आज त्याला जबाबदार राहील काय? त्याच्यापेक्षा तुमच्या ठिकाणी जर आम्ही असतो, तुमची उद्या मुलं लहान असतील तर तुमची मुलं त्या ठिकाणी जर आम्ही केला, शाळा तुमची बंद करायची आहे, 4 मुलं नाही आहेत, शाळा बंद करूया असाही पण आमचा पण हेतू होणार नाही. जशी तुमची मुलं तशी आमची पण मुलं आहेत. हळूहळू सगळी शाळा 1000 30000 शाळांमध्ये मुद्दा संपेल. सध्या 1,11,000 शाळा आहे. जिथे शाळा आहे तिथे चांगलं हे आहे. शाळा बंद म्हातारी गोदारी कोण काय फोडीला आला काय आला करण्याचं काय वाचायचं असेल. शिक्षक हा सुशिक्षित असतोच ना, मग ते तिथेच धाव घेणार. मग शाळा ही मेन पाहिजेच. राज्य सरकारने 1300 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं सर्वत्र संतापाचं वातावरण आहे. या निर्णयाच्या विरोधात पुण्यात छात्र भारतीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी शासनाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आलेली आहे. या शाळेचं जेव्हा पेपरला आलं की शाळा बंद होणार बा म्हणून, त्या दिवसापासून कंटिन्यू आम्ही विचारत पडलो गावात लोक. यांनी म्हटलं सरपंच साहेब तुम्ही या विचार करू. आमच्या 2-3-4 बैठका पण झाल्या या गावामध्ये की शाळा बंद होऊ द्यायची नाही, शाळा बंद होऊ द्यायची नाही म्हणून. काय ठरलं बैठकीमध्ये? एकच ठरलं की शाळा बंद जर झाली तर आपण संप सुद्धा काढू. तहसील व कार्यालय आपण संप नेऊ, गावातल्या लोक नेऊ आपण तिथे, पण शाळा बंद होऊ देणार नाही असं स्पष्ट लोकांनी म्हटलं आहे. विनोद तावडे यांनी समाजवादाची व्याख्या सांगावी आणि शिक्षण विभागात विनोद करायचा सोडावा. तावडेंना राज्यातील फक्त 1300 नाही तर 13000 शाळा बंद करायच्या असून त्या खासगी भांडवलदारांना द्यायच्या आहेत असा आरोप छात्र भारती विद्यार्थी संघटनेनं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला. दत्ता ढगे माझ्यासोबत आहेत, छात्र भारतीचे अध्यक्ष दत्ता ढगे माझ्यासोबत आहेत पुण्यातून. आणि दत्ता ढगेंना मी मुद्दाम बोलावलं यासाठी कारण ते अहमदनगर जिल्ह्यातले आहेत. आता विद्यार्थी आहेत, कॉलेजमध्ये शिकतात, पण शाळेमध्ये शिकताना ते स्वतः 10 किलोमीटर रोज चालत जायचे. त्यामुळे दुर्गम शाळा बंद होणं म्हणजे नक्की काय? शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागणं म्हणजे काय? याचा अंदाज त्याशिवाय आपल्याला येणार नाही. आज आमच्या शिक्षणाची जी परिस्थिती होते यात 2 मुद्दे प्रमुख आहेत. पहिला, अत्यंत जबाबदारीनं मी विधान करतोय की विनोद तावडे आणि शिक्षण सचिव नंदकुमार हे कंपन्यांचे कंपनी सरकारच चालवत आहेत, कंपन्यांचे एजंट आहेत.
कंपन्यांनी जो अजेंडा दिलाय तो अजेंडा देशभर राबवण्याचं काम चाललंय, त्याचा पार्ट एक महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रात त्याची जबाबदारी विनोद तावडेंनी घ्यायला हवी. विनोद तावडेंची सगळ्यात मोठी चूक ही आहे ते असं दाखवतात की मी हा निर्णय घेतोय. मुळात आमचं असं म्हणणं आहे की विनोद तावडेंनी राजीनामा दिला पाहिजेत, ते शिक्षण मंत्री असण्यासाठी त्यांची शिक्षण मंत्री असण्याची गुणवत्ताच नाही. दुसरा मुद्दा जो ते जातीयवादाच्या संदर्भात बोलत आहेत, मी आज चर्चेला समजल्यानंतर कित्येक शिक्षकांचे फोन आले आणि एक मुद्दा प्रकर्षाने सांगा असं म्हणाले की आज शाळेमध्ये आम्हाला शिकवू दिलं जात नाहीयेत. यांची सरकारची पत्र घेऊन कितीतरी लोक येतात, बाबा रामदेव, ब्रह्मकुमारी, श्री श्री रविशंकर आणि अजून कित्येक, आणि सांगतात की आम्हाला वेळ द्या, शिक्षकांचा शिकवण्याचा वेळ या यांचा अजेंडा राबवण्यात जातोय. जब से देश में वैश्वीकरण की घोषणा हुई है 1991 से, तब से एक एक करके हमारी शिक्षा व्यवस्थाओं को बर्बाद करने की नीतियां अपनाई गई हैं. 90 के दशक में पूरी स्कूल व्यवस्था को बर्बाद करने के लिए नीति अपनाई गई, जिसका पूरा खाका विश्व बैंक से बनकर आया भारत में, और भारत की सरकार ने उसको क्रियान्वित किया, सभी राजनीतिक दलों ने उस पर चुप्पी साध ली, और 2000 के दशक में उस बर्बाद की हुई स्कूल व्यवस्था, जब बहुत तेजी के साथ स्कूलों का निजीकरण शुरू हो गया, बाजारीकरण शुरू हो गया, बहुत बड़ी तादाद में निजी स्कूल खुलने लगे, नई मार्केट खोल दी गई, जब सार्वजनिक स्कूल बर्बाद हुए, सरकार के स्कूल बर्बाद हुए, तब एक नई मार्केट खुली प्राइवेट स्कूलों की, तब 2000 के दशक में अब सार्वजनिक स्कूलों को यानी सरकारी स्कूल व्यवस्था को बदनाम करने का प्रोग्राम शुरू हुआ. पूरे दशक में उसको बदनाम किया गया और अब जो दशक है उसमें स्कूल व्यवस्था को बेचा जा रहा है. कब जब से 2009 का शिक्षा अधिकार कानून आया तब से कोई 1,00,000 स्कूल बंद हो चुके हैं या उनका विलय कर दिया गया दूसरे स्कूलों के अंदर, और अगले कतार में अब स्कूल खड़े हैं. महाराष्ट्र में ही कोई 14-15,000 स्कूल बंद किए गए. तो 10 पट संख्येच्या शाळा 5,600 आहेत, मग त्या 5,600 शाळांमध्ये 1-to-1 प्रत्येक शाळेत माणूस जाऊन पाहून आला लक्षात आलं की 1,300 शाळा अशा आहेत की ही शाळा इथे आहे आणि दुसरी शाळा 1 किलोमीटरवर आहे की जिथे साधारणपणे जाता येईल. या शाळेत 3 मुलं आहेत आणि त्या शाळेत 60 मुलं आहेत. या 3 मुलांचं गॅदरिंग होत नाही, या 3 मुलांची सहल निघत नाही, या 3 मुलांच्या क्रीडा स्पर्धा होत नाही. आणि आपण पीअर लर्निंग इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचा कायदा केला आहे आणि मग या 3 मुलांना आपण त्या 60 शाळेच्या मुलात पाठवलं की जिथे या मुलांच्या आसपासची मुलं पण जातातच आहेत. 15 किलोमीटर शाळा आहे, पण एवढं अंतर जाऊ शकत नाही ना, बारीक बारीक लहान लहान पोर ते 3-4 किलोमीटर नाही जाणार, 15 किलोमीटर नाही नाही मुलांचं सगळं त्यांच्या ग्रामसभेला, म्हणजे आंबीतला जी काही ग्रामसभा होती त्यांचे ग्रुप ग्रामसभा ते आंबीतच्या ग्रामसभेला कळकी जवळतले कुठलेच लोक जात नाही, मतदानाला त्यांचे लोक आंबीतला जात नाही, म्हणजे मोठी माणसं 18 वर्ष झाले मुलं करायसाठी मुलं काय ते शाळेत जाणार. राज्यभरातील सर्व विद्यार्थी संघटनांनी या संदर्भात आंदोलन देखील केली, पण याला उत्तर न देता अभाविपच्या एका कार्यकर्त्यांनी चक्क आम्हाला धमकी दिली असा आरोप आहे तो छात्र भारती सेनेनं केलाय. या संदर्भात पोलीस तक्रार देखील दाखल करण्यात आली आणि छात्र भारतीच्या याच एका पदाधिकाऱ्याशी बातचीत केली आमचा रिपोर्टर अक्षय कबाडी यांनी. तर यात छात्र भारतीच्या एका कार्यकर्त्यानं जाब विचारला की ह्या सगळ्या याच्यात नेहमीच देशद्रोह देशभक्ती अमुक्तमुक करणारी UVP आत्ता कुठे आहे, ज्यांच्या शाळा बंद होत आहेत ते काही हिंदू नाही आहेत का, देशभक्त नाही आहेत का, भारतीय नाही आहेत का? तर यावरती उत्तर देण्याऐवजी, त्या पोस्टला उत्तर देण्याऐवजी चिडून जाऊन UVP एका कार्यकर्त्यानं, म्हणजे 18-19 वर्षाचं पोरगा आहे, त्याच्या मनानंही काही केलेलं नाही त्यानं, आणि त्याच्या बोलण्यावरूनच लक्षात येत होतं की त्याला वरून कुणीतरी सांगितलेलं होतं, फीड केलेलं होतं आणि बिचारं बोलत होतं. त्याची वैचारिक क्षमताही अशी वाटली नाही की काही चर्चा करू शकेल, फक्त धमकावत होता की आम्ही काय करायचं ते आम्ही ठरवू, तुम्ही आम्हाला सांगू नका आणि नाहीतर तुमचं तोंड बंद करू आणि आमचे हात चालू होते. एकमेव ठाकर अवस्थेतली ती एक शाळा आहे, एकच शाळा या परिसरातले, आणि ती शाळा जर बंद झाली तर ठाकर समाजातला एकही मुलगा शिकणार तिथला कशामुळे असं होईल? त्या कम्युनिटीचे रिलेटिव्ह ती शाळा आहे, म्हणून ते मुलं एकमेकाशी जवळ एकपणानं बसतात आणि ते मुलं कुमशेत मधल्या महादेव कुळ्याच्या पोरांमध्ये येऊन बसू शकत नाही. कुठंतरी त्यांना एक वळण लागलंय त्या समाजाला, शाळेत मुलं बसायला, हा त्या शाळेमुळं, आणि त्याच्यात जर ती बंद झाली तर ठाकर समाजातले तिथले मुलं तरी शाळेत जाणार नाही.
परंतु शासनाची जी भूमिका त्यातली आहे की गुणवत्ता खराब झाली म्हणून त्या शाळा बंद करतोय, इतकं चुकीचं आणि विनोदी कारण आहे. मुळात त्या परिसरातली लोकसंख्या कमी आहे, म्हणजे सिंधुदुर्गातली लोकसंख्या महाराष्ट्रातलं सगळ्यात विरळ लोकसंख्येचं जिल्हा आहे, तिथल्या शाळा सगळ्यात जास्त बंद होत आहेत. लोकसंख्या कमी होण्याची जी कारणं लक्षात आली, म्हणजे पटसंख्या कमी होण्याची, प्रामुख्यानं कुटुंब नियोजनामुळे आता मुलंच घरात कमी आहेत, दोन किंवा एकच मुलं आहे, जिथं पूर्वी चार पाच मुलं असायची. शासनाला तुम्ही रिक्वेस्ट करा की लोकांचं असं मत आहे की तुम्ही मुलं पण होऊ देत नाही, आणखीन शाळा पण बंद करायचं आहे. तुमचं नक्की धोरण काय आहे? लोकांना जगू द्यायचं आहे का मरू द्यायचं आहे? त्यानंतर दुसरं आणखी एक कारण आहे पटसंख्या कमी होण्याचं की तरुण मुलं लग्न झाल्यानंतर स्थलांतर करतात. आमच्या कोकणात असं चाललं आहे, लग्न करायचं एकाच झालं मुलाचं, तर मुली काय विचारते मुलगा कुठे आहे, आई बाबा विचारतो का मुली कामाला कुठे आहे, खोली आहे काय मुंबईला, त्यामुळे त्या शाळांची पटसंख्या कमी झाली. पण पटसंख्या कमी झाल्यामुळे गुणवत्तेचा आणि पटसंख्येचा काही संबंध नाही. आणि दुसरं जे एक कारण सांगितलंय की पटसंख्या कमी झाल्यामुळे मुलांचं सामाजिकरण होत नाही, त्यांना सांस्कृतिक कार्यक्रम होत नाहीत, क्रीडा स्पर्धा होत नाहीत, तेही चुकीचं आहे. मी अशाच कमी पटसंख्येच्या शाळेत शिकलोय, तर अशा ठिकाणी त्याच गावातल्या चार पाच शाळा एकत्र येतात आणि एकत्रित सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धा घेत असतात. या शाळा बंद झाल्या तर क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिकरण ही खूप दूरची गोष्ट आहे, मुलं शाळेत यायचीच बंद होणार आहे. माननीय शिक्षण मंत्री महोदय, आपण सकाळी विचारलं की अशी जागा दाखवा की जिथे ओढ्याला पाणी येतं आणि मूल वाहून जाऊ शकतं, तर तुमच्या गावाच्या जवळ घराच्या जवळ 10-12 किलोमीटरवरती दीक्षीमध्ये मी आज आहे. ही मुलंही इथं शाळेमध्ये शिकणारी आहेत. इकडं कोण आहे शाळेत? मग पावसाळ्यात पाणी आल्यावरती मग इथं तुम्हाला जर इकडं शाळेत जायला लावलं तर मग कसं जाऊ शकता तुम्ही? नदीचा मेन म्हणजे नदीचा अडचण, बाकी काय नाही. आणि लहान मुलं हो, पहिली दुसरीतली कशी बरोबर मुलांना सोडायला, म्हणजे सरपटणारे प्राणी किंवा काय दोष झाला तर त्याला जबाबदार कोण राहणार? आणि याच्यापेक्षा छोटी मुलं आहेत ही बघा मुलगी, हा जाऊ शकतो का? बारावडीत गेल्यानंतर हा जाऊ शकतो का? 7 किलोमीटर. एक मुलगा जरी शिकला तरी त्याची गरज आहे, हा एका विद्यार्थ्याची सुद्धा गरज आहे. तुम्ही आता काही शिकलात म्हणून आता तुमच्या शिक्षणाचा वापर करताय. ही मुलं जर उद्या अशी राहिली तर गुंडगिरी वाढेल. पण सरकारला म्हणून शिकवूच नको ना तो मग तो शिक्षणाचं तिकडेच घर आमची अशी जाऊ दे जाऊ दे. मी ह्याच वाचा सांगतो बाबा, माझ्या लेकरांची सोय पाहिजे. आम्हालाही झालं, उद्या तुम्हालाही होणार. असे बंद केलं तुमची लेकरा कुठं पाठवशाल तुम्ही?